नाशिक रोड परिसरात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत 5 लाख रुपये घेऊन ते परत न करता एका महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या भोंदू बाबाला स्वतःच्या कुटुंबातील 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये लोब अपार्टमेंट घंटी मसोबा मंदिर जवळ नाशिक रोड येथे राहणाऱ्या विष्णू वारुंगसे उर्फ देवबाबा, सुनीता वारुंगसे, उमेश वारुंगसे, वैशाली वारुंगसे अशी पीडित महिलेची फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू वारुंगसे उर्फ देवबाबाने त्यांच्या इतर साथीदारांसह फिर्यादी पीडित महिलेशी संपर्क साधला. या महिलेला आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचं भासवून या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या भोंदू बाबाने 20 एप्रिल 2018 ते 2 ऑक्टोबर 2022 दरम्यान त्यांच्या राहत्या घरी नाशिक रोड तसंच नाशिक आणि इतर ठिकाणी पीडित महिलेच्या संमतीविना तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास पीडित महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. तसंच या भोंदू बाबाने अंगात दैवी शक्ती असल्याचं भासवून पीडित महिलेला घर देण्याचं आमिषही दाखवलं. त्यापुढे या भोंदू बाबाने या महिलेकडून 5 लाख रुपये घेऊनही घर दिलेले नाही, म्हणून महिलेने त्याच्याकडे 5 लाख रुपये मागितले असता त्याने पैसे परत न देता उलट महिलेलाच धमकावले. तसंच पीडित महिलेला ब्लॅकमेल करून तिची फसवणूक केली आहे. एवढंच नव्हे तर विष्णू वारुंगसे उर्फ देवबाबा या भोंदू बाबाने सुनीता वारुंगसे, उमेश वारुंगसे, वैशाली वारुंगसे या सर्वांनी संगनमत करून पीडित महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्यावर अत्याचार केलेत. गेल्या 4 वर्षापासून भोंदू बाबा आणि त्यांच्या साथीदारांकडून सुरू असलेल्या या छळाला कंटाळून पीडित महिलेने अखेर उपनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक धुमाळ करतायत. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.